चलो जाऊया मॅचच्या दरम्यान. अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली क्वार्टर सेमीफायनल. आता मात्र सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलचंही रंगत आहे, रंकश असा खेळ आपल्याला या क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये. नक्कीच हा संघर्ष आपल्याला दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला असणार आहे आहिर KCC 11 संघ, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे वाळणे ए संघ. म्हणजेच एक दोन संघ आहेत जे काटेकी टक्कर, दोन्ही संघांमध्ये मधलं तुल्यबळ संघ आहेत. तुषार सर, सकाळपासून तुम्ही समालोचन करत आहात आजच्या स्पर्धेची, आपण चर्चा करतोय आजच्या स्पर्धेची चर्चा करत असताना नक्कीच किरणबद्दल काय सांगाल? नक्कीच सकाळपासून आपण पाहतोय की किरण नलावडे यांच्याबद्दल अनेक खेळाडूंना आम्ही मनोगत व्यक्त केलं. अनेक खेळाडूंनी सांगितलं की खरंच किरण एक हा दिलदार व्यक्ती होता, अगदी हसरा, सतत हसरा चेहरा, विनोदी व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणूनच की काय, या विनोदी व्यक्तिमत्वाचं पुन्हा एकदा आठवणींना उजाळा देण्यासाठी आज KSK मनोरंजन ग्रुपने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. अतिशय चांगलं आयोजन आहे. पहिलाच बॉल अगदी समोरच्या बाजूने खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिजनमध्ये, चेंडूवरती नक्कीच येईल, तोपर्यंत नक्कीच दोन धावा अंकित केल्या जातील. अगदी सर आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2 मॅच पाहतोय. एका बाजूला टीम अहिर KCC, दुसऱ्या बाजूला वाळणे असंघ असा पाहतोय. दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत. मैदानाच्या आतमध्ये अगदी पावसाच्या धारेमध्येच हे तुंबळ युद्ध देखील रंगलं गेलं आहे. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. फक्त एकच धाव अंकित केले गेले. अगदी सकाळपासून सर या स्पर्धेची चर्चा जर आपण पाहिली तर अतिशय चांगले सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अगदी टीम या दोन्ही अगदी सकाळपासून संघर्ष करत मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणी देखील पोहोचले गेलेत. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. 3 धावा धावपळकावरती आत्तापर्यंत लगवले गेलेत. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या रनमेवरती वाळणे असंघाच्या माध्यमातून किशोर नलावडे गोलंदाजीच्या रनमेवरती. या बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक, नक्कीच लॉंग ऑन रिजनमध्ये अरुण येतील, चेंडूचं फेकी करतील, तोपर्यंत नक्कीच दोन धावा अंकित केल्या जातील. चांगली फेकी पाहायला मिळते सर, अतिशय लॉंग ऑन रिजनमधून जर आपण पाहिलं तर अगदी स्ट्राईक एंडला फेकी करण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिशय चांगला राहिला. तोपर्यंत दोन धावा आकाश काळेने इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कुठल्या दोन धावाच्या मदतीने धावपलकावरती धावा लगवले गेलेत. 5 धावा धावपलकावरती. या बॉलला अगदी कार्पेंटच्या साह्याने मिडल ऑफ बॅट केले. अगदी तिथे क्षेत्ररक्षक राज पवार येतील. एक धाव वेगाने दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, हो दुसरी धाव देखील पूर्ण केले, परंतु फेकी अतिशय खराब पाहायला मिळते. या चेंडूवरती 3 धावा अंकित केले गेलेत. अगदी चेंडूवरती राज पवार आले, अगदी वेगाने आले, पाहिलं नाही जसा चेंडू उचलला तसा मात्र रिलीज केला. त्यानंतर या चेंडूवरती 3 धावा अंकित केले गेलेत. 3 धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा लगवले गेलेत. 8 धावा आत्तापर्यंत. पहिलं षटक सर मार्गस्थ आहे. किशोरनं मात्र सकाळपासून अतिशय चांगली गोलंदाजी केली, आत्ता देखील तो चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला आत्तापर्यंत मिळत नाहीये सर. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनमेवरती. या बॉलला स्वतःला गिरकी घेतली होती, अगदी फटका खेळायचा होता, स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक मोठा प्रहार चढवायचा होता, परंतु चेंडू मारायचा होता कुठे आणि चेंडू चाललाय कुठे. या बॉलवरती देखील एकच धाव मिळते असं मी म्हणेन नक्कीच, की जाना था वाशी पोच गए काशी असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी बॉल मोठा प्रहार चढवायचा होता स्क्वेअर लेग रिजनमध्ये, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर फर्स्ट स्लिपमध्ये ट्रॅव्हल झाला. एकच धाव या बॉलवरती घेतली जाईल. 9 धावा धावपलकावरती आत्तापर्यंत लगवले गेलेत. परंतु एक जमेची बाजू आहे की अजूनही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले. एका बाजूला शंकर सकपाळ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हा बॉल अगदी जर आपण पाहिला तर वेग चांगला होता, अगदी उसळी घेतली आणि उसळी घेतल्यानंतर नक्कीच जर आपण पाहिलं तर एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावपलकावरती आत्तापर्यंत लगवले गेले. चांगलं षटक राहिलंय सर. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं की किशोर यांनी चांगली गोलंदाजी केली, पहिलं षटक त्यांनी हाताळलं, फक्त 9 धावा खर्च केले, त्यांना यश मिळालं नाही, परंतु अगदी कंजूसीची गोलंदाजी केली. काय सांगाल गोलंदाजीविषयी?
नक्कीच ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना, मिक्सरमध्ये आंबा टाकला त्यानंतर होतो ज्यूस, आणि हा गोलंदाज खरोखरच आहे कंजूस म्हणूनच ओळखला जातो, नक्कीच ओळखला जातो तो किशोर नलावडे। आता मात्र या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचते, गणेश शेलार यांची या ठिकाणी बाईकची चावी पडले, कोणाला जर सापडली असेल तर लगेचच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये, स्टार क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे ओळखला जातो तो यावेळी आकाश काळे गोलंदाजी ट्रॅकवरती। अरुण नलावडे अवे फ्रॉम द बॉडीचा चेंडू पाहायला मिळाला, पंचांकडे नजरा वळवल्या जातात, पंचांनी देखील समांतर हात केले गेलेत, म्हणजेच धाव मिळेल एक, एका धावेने आगेकूच, धावफलकावरती धावसंख्या 10, डबल फिगर मध्ये आकडा आपल्याला पाहायला मिळाला। मात्र गोलंदाजी रनवे वरती, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत गोलंदाज किरण अरुण नलावडे। नक्कीच किरणचं नाव येतंय सातत्यपूर्ण मुखामध्ये, कारण की तेजस्वी असं व्यक्तिमत्व आणि अफलातून असं त्याचं कर्तृत्व देखील आम्हाला पाहायला मिळालंय, म्हणूनच सातत्यपूर्ण त्याचं नाव आमच्या मुखी येतंय। वाळणी संघ ज्या ज्यावेळी खेळतो यावेळी मात्र मिस टाइम शॉर्ट, बॅटचा इनर एज बिहाइंड द विकेट, चेंडू चालला आहे डिक्लेअरच्या घोषांकित क्षेत्रामध्ये, धावसंख्येवरती धावसंख्या एकने वाढेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती। 11 हा आकडा मायालेखीचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो, मायालेखीची ओढ आपल्याला पाहायला मिळते, कुठल्याही बाजूने पहा समांतर आपल्याला पाहायला मिळेल आकडा। यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द विकेट, स्वतः विकास आहे, विकास वाळणेकर कोणतीही चुकी करणार नाही, पहिला हादरा पहिला विकेट, बिग फिश ऑन बास्केट आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी। फलंदाज बाद, येऊ द्या डीजे। धन्यवाद डीजे। नक्कीच आपण जाऊया आकाश काळेला टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय, मिस टाईम शॉट होता त्याने पाहता क्षणी त्याच्या लक्षात आलं हा शॉट माझा चुकलाय, परंतु विकास आपण बॉल खाली बघतोय, शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि झेल घेतल्यानंतर मैदानामध्ये त्याच वेगात धावत सुटला। आता मात्र आकाश काळे या खेळाडूला आपण टी व्ही स्क्रीनवरती पाहतोय, स्वतःवरती नाखुश आहे आणि संघर्ष करतोय, कारण की फायनलमध्ये मला धडक मारायची आहे याच्यासाठीच प्रतिबद्ध होता। मात्र क्रिकेट आहे आणि चाणक्यवर्षी अशी खेळी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पुन्हा पाहतो आहे, गोलंदाज आहे अरुण नलावडे। मागच्या मॅचमध्ये या खेळाडूच्या डोळ्याला इजा झाली होती, मात्र आज किरण नलावडे या स्मृतीचषकात खेळत असताना अरुण नलावडे किती धावा मिळतील, पंचांकडे वळवल्या जात आहेत नजरा, पंच सांगतायत हा येतोय खनखनीत KSK मनोरंजन ग्रुप, चवकार 4 रन्स। नक्कीच मित्रांनो माफ करा डीजे मास्टर, चौकार आलाय, मात्र चौकार दाखील या ठिकाणी थोडीशी वेळ कमी आहे। नक्कीच किरणबद्दल आम्ही चर्चा करतोय, किरण हा ज्यावेळी आपल्यातून निघून गेला ती तारीख आज मला माझ्यापर्यंत माहिती मिळते 27/4/2021 हा खेळाडू आपल्यातून निघून गेला, म्हणूनच म्हटलं जातं आता हा सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील। मित्रा मित्र हा शब्द ज्या ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी दोनच शब्द आठवतात, मात्र रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जपणारी ही मैत्री आपल्याला पाहायला मिळाली आहे। आता मात्र जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा, अरुण समोर आहे फलंदाज मंगेश, धावफलकावरती धावसंख्या 16। यावेळी मात्र हाफ ओली खेळण्याचा प्रयत्न, म्हणजेच म्हटलं जातं ना यावेळी जसा मागच्या चेंडूवरती फलंदाज थोडासा पुढे आला त्याने डान्स केला म्हणून त्याला म्हटलं जातं डान्सर, आणि आताचा चेंडू जर पाहिला तर हुसळी घेणार म्हणजे स्मेलर डिलिव्हरी म्हणूनच त्याला म्हटलं जातं बाउन्सर। यावेळी मात्र फुल टॉस चेंडू त्याच्यावरती, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या अवाक्या बाहेर, चेंडू चाललाय एकेरी धावेसाठी, दुहेरी धाव नक्कीच कन्वर्ट केली गेली आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं। मात्र मित्रांनो चर्चा करतोय मंगेश पवार, मंगेश
संघपाळ ची आपण या ठिकाणी चर्चा करतोय। मंगेश हा खेळाडू या स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक दोन मॅचेस प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय। आता मात्र या मॅचमध्ये संघर्ष करतोय, झुंज देतोय, लढतोय आणि लढवय्या वृत्ती आपल्याला त्याची पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा सज्ज होईल अरुण, यावेळी मात्र ऑन साइडला टॅप केलाय, स्वीट साऊंड देखील आलाय। किशोर येतोय डीप मधून, सी कॉर्नर मधून झडप मारेल, तोपर्यंत मात्र एकेरी धाव आणि एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्टेशन केलंय। म्हणजेच धाव फलकावरती वेग वाढलाय, आलेख वाढलाय, बिल्डिंग बांधली आहे ती 20 धावांपर्यंत। सर दोन षटकांचा सामना रंगलाय, थरार आलाय, एल्गार केलाय, रणकंदन केलंय, रणसंग्राम केलाय दोन षटकांना केरीस। शेवटच्या षटकाकडे मी पुन्हा तुमच्याकडे येईन। नक्कीच सर, दोन षटका अखेरीस 20 धावा लगवले गेलेत। अगदी जर रबर बॉल टुर्नामेंटमध्ये जर पाहिले तर दोन षटकामध्ये 20 धावा ही कमी धावसंख्या आहे, परंतु येणाऱ्या 6 बॉलमध्ये KCC अहिर संघाला एक हात खोलावे लागतील, गिअर चेंज करावे लागतील, 6 बॉलमध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल। कारण समोर संघ एक वळणे असंघ आहे, सकाळपासून त्या संघाने देखील अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय, चांगली बॅटिंग लाईनअप आहे, अरुण सारखा खेळाडू आहे, नितीन सारखे खेळाडू आहेत, त्यानंतर विकास असतील, असे मोठमोठे फलंदाज आहेत त्यांच्याकडे देखील। म्हणूनच की काय या शेवटच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारावीच लागेल। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शंकर आघाडीचा फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय, अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलाय। या बॉलला अगदी हलक्या त्याने सन्मान दिलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं स्किट झालेत। जर आपण पाहिलं तर अतिशय वेगाने हे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्किट झाला अगदी। नक्कीच जर आपण पाहिलं तर ॲक्शन रिप्लेवरती आपण पाहू शकाल की अगदी चेंडू पकडण्यासाठी धावत आले होते विकास, अगदी स्किट झाले। स्किट झाल्यानंतर ज्या अर्धी आपण पाहतो संपूर्ण शरीर त्याने पाठीमागच्या बाजूला झोकून दिलं आणि आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय काय दोन्ही पाय सटकले त्यांचे आणि अक्षरशः डोक्यावरती आपटले, परंतु पुन्हा एकदा उठले कशासाठी, तर आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या संघासाठी। प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कित्येक वेळा पडत असतो, कित्येक वेळा उठत असतो, परंतु तो उठतो कशासाठी, स्वतःच्या नावासाठी नव्हे तर आपल्या गावाच्या नावासाठी। या बॉलला साऊंड चांगला आहे परंतु टायमिंग प्रॉपर नाही, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे पाठमोरा करतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कुठल्या गेलेत। सर धावपलकावरती धावा लगवलेत, आत्तापर्यंत 24 धावा लगवले गेलेत, तिसरं षटक मार्गस्थ आहे, आत्तापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, उर्वरित 4 चेंडू अजूनही खेळायचे आहेत, 24 धावा धावपलकावरती लगवले गेलेत। नक्कीच धावा फलकावरती 24 लगा धावा लगावल्या गेल्या स्कोरबोर्डवरती आणि आता मात्र विकास वाळणेकर हा गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती, यावेळी मात्र स्विंग आणि मिस, यष्टीरक्षक देखील बिहाइंड द विकेट डॉट होतोय, बीट होतोय आणि त्याच्यानंतर मात्र डॉट डिलिव्हरीवरती मिळते धाव, एक घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारा हा चेंडू। म्हणजे यावेळी विकासने काय केलं, विकासने यावेळी केलं वेग वाढवला आणि वेग वाढवत असताना मात्र डॉट डिलिव्हरीची सांगता केली होती, मात्र यष्टीरक्षकाकडून चुका होते, तफावत होते। आता मात्र पुढचा चेंडू लेग स्टंप वरती पाहायला मिळाला, आउटसाइड द लेग स्टंप, पंचांनी व्हाईट बॉल आणि तदनंतर मात्र एकेरी धाव, एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये नक्कीच आपल्याला कन्वर्ट करताना करावं लागेल, कारण की घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेला हा धाव, म्हणजे धाव फलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे 27 रन। नक्कीच मित्रांनो आजच्या या स्पर्धेच्या दरम्यान नक्कीच आपल्याला पारितोषिक देखील लागलेत आणि नक्कीच वाळणे संघाकडून या स्पर्धेमध्ये चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत। आणि आता मात्र जाऊया वाळणे संघाकडून, सातत्यपूर्ण म्हटलं जातं की गणेश, जय गणेश क्रिकेट क्लब ऑन साइडला पुन्हा एकदा सी कॉर्नर मिड विकेटच्या मधोमध, क्षेत्ररक्षक आहे विवेक, त्याने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज, म्हणूनच म्हटलं जातं टांगा पलटी घोडे फरार, क्रिकेटचा हा खेळ सांभाळून खेळा मित्रांनो, संघर्ष तुम्हाला करावा लागेल। यावेळी विकासने सातत्यपूर्ण 2 वेळा त्याच पद्धतीची खेळी त्याची पाहायला मिळाली, म्हणजेच आवेश आहे आणि आवेशामध्ये खेळत असताना विकास वाळणेकर, यावेळी मात्र समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक किशोर आहे, चुकी देखील करतोय आणि थ्रो देखील पाहायला मिळाला एकेरी धावेवरती, एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल। नक्कीच मित्रांनो सातत्यपूर्ण आपण पाहतोय किशोरने शेवटच्या क्षणाला झेल गिफ्ट केला,
मात्र मिसिंग जज झाला त्या ठिकाणी आणि त्याच्या पश्चात मात्र एकेरी धाव मिळाली आहे। नक्कीच या ठिकाणी जय गणेश क्रिकेट क्लब वाळणे यांनी या ठिकाणी एक स्लोगन आपल्याला पाठवलाय, जय गणेश क्रिकेट क्लब ची जान, वाळण्याचा हुकमी एक का किरण भाई तू आमच्या प्रत्येकाच्या मनावरती राज्य केले, मिस यू भावा, हे बोध आहेत, हे शब्द आहेत, हे वाळणे जय गणेश क्रिकेट क्लब संघाचे शब्द आहेत। पंचांकडे जाऊया, मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉल आहे प्लस एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये, म्हणजेच धाव फलकावरती धाव संख्या 32 रन्स म्हणजेच 32 धावा। हो यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला डिक्लेअर घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारा हा चेंडू एकेरी धाव म्हणजेच धाव फलकावरती पहिल्या हाफ मध्ये धावा लगावल्या गेल्या त्या 33 तीनावर तीन 33 धावा दुसऱ्या हाफ मध्ये। सेकंड हाफ मध्ये वाळणे ए संघाला बनवायचे आहेत 18 चेंडू 34 धावा। तोपर्यंत आहे आपल्याला वेळ, तोपर्यंत जाऊया सुमधुर आवाजाकडे डीजे मास्टर। तर नक्कीच पहिला डाव आपण पाहिला, अगदी पहिल्या डावामध्ये 33 धावा धावफलकावरती लगवली टीम KCC अहिर संघाने, अगदी 18 बॉलमध्ये 34 धावांचं मापक असं आव्हान टीम वाळणे ए संघासमोर ठेवलंय। परंतु आपण स्पर्धा पाहतोय, स्पर्धा अनुभवतोय, स्पर्धा खेळतोय देखील। कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर रजिस्टर अंतर्गत KSK मनोरंजन ग्रुप आयोजित कैलासवासी किरण नलावडे स्मृतीचषक 2022 थरार आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय आणि खेळतोय देखील। अगदी सकाळपासून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे आराधदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं, त्यानंतर यष्ट्यांचं पूजन केलं गेलं। चला वेग वाढवा, थोडा विनंती असेल टीम वाळणे संघ लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, वेळ खूप दौडू नका कारण मित्रांनो अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, तुमच्यातील एक संघ पुढे जाणार आहे आणि फायनलमध्ये प्रवेश करणार आहे, म्हणून लवकर वेग वाढवा विनंती असेल। आपण स्पर्धा अतिशय चांगलं, या स्पर्धेचं आयोजन अतिशय चांगलं, या स्पर्धेचं नियोजन अगदी KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर मनोरंजन ग्रुप अगदी एकत्र आला, एकत्र आल्यानंतर आपल्याच मित्राची आठवण म्हणून अगदी या आठवणींना उजाळा देण्याचं काम सातत्यपूर्वक या सर्व मनोरंजन ग्रुपने केलंय। अगदी सकाळपासून अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, अगदी DJ ची सुरेल साथ देखील पाहायला मिळाली, यूट्यूबवरती लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला अगदी घर बसल्या देखील ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली, असं अतिशय चांगलं नियोजन। आणि मला वाटतं की आत्तापर्यंत KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत अनेक स्पर्धा झाल्या, अगदी 10 ही क्रमांक 10वीची स्पर्धा आहे, परंतु कोणत्याही स्पर्धेमध्ये आपल्याला DJ पाहायला मिळाला नाही, परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याला DJ पाहायला मिळाला सर। नक्कीच खूप खूप आपण अभिनंदन करूया, चला वेग पाडवा फलंदाज। नक्कीच सर आपण चर्चा करतोय KSK मनोरंजन ग्रुपची, आपण चर्चा करतोय KSK मनोरंजन ग्रुपचं खूप खूप कौतुक करेन या स्पर्धेच्या दरम्यान, संपूर्ण टीम असेल त्याचमध्ये जर पाहिलं तर अमोल आहे आणि त्याचबरोबर सुजित मोरे सर आहे, त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे, त्याबरोबर अरुण देखील आहे, म्हणजे बरीचशी अशी मंडळी आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये योगदान दिलेलं आहे। मात्र स्पर्धा प्रत्यक्षात येत असताना आपण पाहतोय किरणच्या नावाला उजाळणी देतोय, नक्कीच म्हटलं जातं सातत्यपूर्ण सुगंध दडवळत राहतो किरणच्या नावाचा, सातत्यपूर्ण प्रेम करणारं व्यक्तिमत्व। धन्यवाद। नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 34 धावांची गरज आहे टीम वाळणे ए संघाला, आणि 34 धावांची चिरपाड करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम वाळणे ए संघाच्या माध्यमातून एका बाजूला अरुण नलावडे तर दुसऱ्या बाजूला नितीन नलावडे अशी एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये, या जोडीला रोखण्यासाठी टीम KCC अहिर संघाचा एक हुकमी एक्का गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिला असा सतीश गोलंदाजीच्या रनमेवरती, अगदी फिरकीचा जादूगार आहे। पाठीमागच्याच आठवड्यामध्ये अहिर KCC चं नियोजन होतं,
त्या नियोजनाखाली त्याला बेस्ट बॉलर हा किताब देखील मिळाला आहे। पहिलाच बॉल फुलटॉसचा बॉल, त्याच्यावरती मोठा प्रहार, अगदी व्यासपीठाला सलामी देणारा एक सनसनीत दणदणीत आणि खणखणीत षटकार मिस्टर नितीनच्या बॅटमधून। थँक्यू डीजे। तर माफ करा मिस्टर अरुणच्या बॅटमधून एक दमदार स्ट्रोक मिळाला। पहिल्याच बॉलवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, बॅकफुटला जाऊन सफल होऊन या चेंडूला खेळलाय। अगदी डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रायल होते, परंतु पंच घोषित करतायत की या बॉलवरती फक्त एकच धाव अंकित केली जाईल। 7 धावा धावपलकावरती आत्तापर्यंत लगवले गेलेत। नक्कीच जर किरणवरती आपण चर्चा करतोय, टी व्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता किरण ज्या पद्धतीचा बॅटवरती चुंबन घेत असतो ना, टी व्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, म्हणजे क्रिकेटवरती प्रेम आणि क्रिकेट भावना जोपासणार। म्हणजे एखाद्या फलंदाज जेव्हा आपल्या बॅटवरती एवढं प्रेम करतो ना, म्हणजेच तो आपल्या खेळावरती प्रेम करतो। यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन डिस्पॅच केलाय, फेकून दिलाय। KSK मनोरंजन ग्रुपचा हा येतोय खणखणीत षटकार 7 धावांसाठी। थँक्यू डीजे। तर मैदानाच्या आतमध्ये अरुण मात्र बरसला गेलाय, बॅकफुटला जाऊन पंच केलाय। एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूवरती येतील। एक धाव वेगाने पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जातोय। अगदी जो दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले, अगदी ज्या अर्थी क्लासिकल स्ट्रोक आपल्याला अरुणच्या बॅटमधून पाहायला मिळालं। किरण आणि अरुण दोघांच्या अक्षरामध्ये रन आणि रुन येतोय। अगदी जर आपण पाहिलं तर स्क्रीनवरती आपण पाहताय अरुण यांना अगदी एक षटकार खेचल्याने त्याने एकदम बॅटचा एक चुम्मा घेतला, म्हटलं हे याही बॉलला उडवलाय, परंतु नक्कीच चेंडू चाललाय पाठीमागच्या दिशेला। ती एकच धाव या चेंडूवरती अंकित केली जाते। आपण सातत्याने चर्चा करतोय, ज्या पद्धतीने किरण नलावडे खेळायचे त्याच पद्धतीने आज अरुण देखील खेळताना पाहायला मिळतोय। म्हटल्यानंतर एक मित्राची जागा मित्रा भरून काढताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। सकाळपासून या अरुणने अतिशय चांगला खेळ करत असताना प्रेक्षकांची मनं जिंकलेत। लाजवाब खेळी सकाळपासून अरुण यांची। पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनमेवरती डावखुरा गोलंदाज सतीश, अगदी या बॉलवरती नजर रोखून ठेवली होती, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूनं थोडंसं वळण घेतलं, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला, डॉट चेंडूचे सांगता होते। एक षटकांचा खेळ समाप्त झालाय। 16 धावा धावपलकावरती लगवले गेलेत। इथून पुढे 12 बॉलमध्ये धावा बनवायचे आहेत 18। तर या ठिकाणी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आशिष पार्टे या साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। आणि दादांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा मनमुराद आस्वाद घ्या। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, फक्त 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे। पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या अरुण याने, त्याच्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच 2 षटकार त्याने खेचले आणि मॅच खुली करून ठेवले। परंतु आता स्ट्राईकवरती जो खेळाडू नॉन स्ट्राईकवरती पहिल्या षटकामध्ये होता, तो खेळाडू मात्र आता स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळत आहेत। नितीन स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला अरुण, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजीच्या रनमेवरती क्रमांक 2 षटक घेऊन आलेत मंगेश। पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, या चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही। पहिला गडी कोसळला जातोय टीम वाळणे ए संघाचा, बॅक टू द पेव्हिलियन। नितीनच्या खेळीचा अंत होतोय, अगदी गोल्डन डकचा शिकार नितीन आपल्याला पाहायला मिळतात। रिप्ले ऍक्शनमध्ये आपण नक्कीच पाहू शकाल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी या बॉलला उडवला क्षेत्ररक्षक, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच नजर रोखून ठेवली। आकाशने मात्र अतिशय चांगला झेल टिपला आणि समाप्त केलाय खेळ नितीन यांचा। इथून पुढे कमबॅक होऊ शकेल, कारण 11 बॉलमध्ये अजूनही 18 धावा बनवायच्या आहेत। ही विकेट खूप महत्वाची होती, ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम KCC अहिर होता, ती विकेट्स मात्र मिळवले सर। आता मात्र इथून पुढे कमबॅक होऊ शकेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल। चला थोडंसं लवकर यायचं आहे, वाळणे ए संघ फलंदाज लगेचच पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये। चला पंचांना विनंती आहे, आपल्याला थोडीशी दिरंगाई झाली आहे,
आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राइक वरती आपण पाहतोय, योगेश हा फलंदाज आपण स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। आता मात्र गोलंदाजी ट्रैक वरती आपण पाहतोय मंगेश संघपाळ हा फलंदाज आहे। चला रंगत चढले एल्गार रगल एल्गार पाहायला मिळतोय। यावेळी हाफ ट्रैकर होता त्याला मात्र समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे शंकर। शंकर मात्र कोणती चुकी करणार नाही, बॅक टू बॅक दोन विकेटचं पतन। येऊ द्या डीजे। थैंक यू डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। चला किशोर थोड़ा सा वेग वाढवा आपल्या पायांमधलं अंतर, लवकर आपण कापून मैदानाचा पॉपिंग क्रीजचा ताबा घ्यायचा आहे। आता मात्र गंमत अशी आहे मित्रांनो, समोर खेळतोय वाळणे संघ आणि आठवण किरणची का करू नये। किरणने एका स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतली होती, मात्र आता हॅट्रिक हा आहिर संघाचा हा गोलंदाज घेणार का। ऑन आहे हॅट्रिक, या चेंडूवरती जर विकेट पडला तर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक या ठिकाणी मिळते का, या स्पर्धेमध्ये चर्चा आपण करतोय, चर्चा रंगवतोय। चला हॅट्रिक बॉल आहे समोर गोल फलंदाजीसाठी किशोर नलावडे, गोलंदाजीवरती मंगेश संघपाळ। यावेळी ऑन साइडला हलक्या हाताने टॅप केलाय क्षेत्ररक्षक येतोय गोलंदाज स्वतः एकेरी धाव, म्हणजे हॅट्रिक कुठेतरी होती ती मिस झाली आहे। म्हणजेच जर पाहिलं गेलं तर आता मात्र की फॅक्टर असणार आहे, येणारे चेंडू नऊ बनवायचे आहेत सतरा, अर्धा टप्पा पार केलाय आणि त्याच्यासाठी मात्र बॉल यूज केलेत नऊ। आता मात्र त्याच पद्धतीने येणारे चेंडू असतील नऊ, तुम्हाला बनवायचे आहेत सतरा। समीकरण तेच आहे, समोर फलंदाज पाहिला तर किरण आहे, माफ करा अरुण आहे, यावेळी मात्र उडवलाय लॉफ्ट केलाय आणि मिळतील धावा। सहा 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 येतोय हा खनखणीत षटकार। येऊ द्या डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। नक्कीच एक चित्रपट आला होता दिल जले, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने अरुण हे नाव गाजलं होतं त्याच पद्धतीने आजच्या दिवसामध्ये अरुण 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 हेच नाव गाजताना आपल्याला पाहायला मिळालंय। मागच्या मॅचमध्ये अरुण कदम, या मॅचमध्ये अरुण नलावडे, हे बॅटल आपल्याला रंगताना पाहतंय। काय सांगाल सर ही स्पर्धा? नक्कीच सर, जे अर्थी आपण पाहतो की सकाळपासून अतिशय चांगली अरुण यांनी गोलंदाजी फलंदाजी देखील केले, गोलंदाजी देखील केले आणि अरुण नावाचं वादळ मात्र आज सातत्याने चर्चेमध्ये राहिलंय, कारण खांबील चोरके संघाच्या अरुण कदम यांनी चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग केली होती। म्हटल्यानंतर आजच्या दिवसभरामध्ये नक्कीच अरुण नावाचं वादळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर देखील गोंगवताना पाहायला मिळालं, परंतु इथून पुढे अजूनही सात बॉलमध्ये दहा धावांची गरज आहे। परंतु एका बाजूला अरुण एक तर्फी झुंज देतोय, अगदी जर आपण पाहिलं ना तर सकाळपासूनच या अरुणने मन जिंकलेत असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जोपर्यंत अरुण आहे ना मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत नक्कीच वाळणे ए संघ मोकळा श्वास सोडेल, कारण सात बॉल दहा धावांची गरज आहे। अगदी हा मोठा फटका जरूर आलाय, अगदी स्वीट साऊंड अतिशय चांगला चेंडू सी मार्शच्या पलीकडे, मेतील सहा धावा षटकार। प्लीज डीजे। थँक यू टीच, अगदी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते, अगदी स्कोरबुक गुणलेखक आमचे साथी आहेत सचिनजी शिंदे, आज ते आत्तापर्यंत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की पाठीमागच्या मॅचमध्ये खांबील चोरके संघाचा अरुण मात्र बरसला होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु या मॅचमध्ये अरुण नलावडे मात्र बरसले गेलेत। अगदी पावसाची सरी जशा कोसळल्या जातात ना तशाच पद्धतीने या गोलंदाजांवरती तुटून पडलाय अरुण नलावडे। अगदी सहा बॉलमध्ये चार धावांची गरज आहे, अगदी अ गटामधून जर आपण पाहिलंदा सकाळपासून अतिशय चांगला खेळ करत गोगवे इलेव्हन संघ मात्र फायनलचं तिकीट मिळवले, परंतु ब गटामधून कोणता संघ फायनलचं तिकीट मिळवणार आणि कोणता संघ गोगवे इलेव्हन संघासमोर दोन हात करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। सहा बॉल चार धावांची गरज, चला वेळ घेऊ नका मित्रांनो, अजून फायनलची मॅच खेळवायची आहे, शेवट
षटक आकाश काळे यांच्या खांद्यावरती इथं नक्कीच फुलटॉसचा बॉल होता, साजेस उत्तर नाही। अगदी जर आपण पाहिलं तर पाच बॉल चार धावांची गरज, इथून पुढे मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल इथून पुढे, कारण क्रिकेटच्या पटलावरती अनेक वेळा असं घडलंय की सहा बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये, परंतु सहा बॉल मध्ये असंही घडलंय की 40 ते 42 धावा देखील कुठल्यात हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय। अगदी पॉईंट रिझर्व मध्ये चेंडू ट्रायल होतो, एक धाव वेगाने पूर्ण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात, हो दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते, तिसरी धाव घेतली जाईल का, तिसऱ्या धावेची जोखीम काय, घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, येस एकाला माघारी परतावं लागेल। दोन धावा कंप्लीट केलेत, तिसऱ्या धावेची जोखीम घेतली होती परंतु अपयशी ठरली, दोन धावा अंकित केलेत, इथून पुढे चार बॉल दोन धावांची गरज। सर गोगवे 11 संघाचे कॅप्टन लगेचच या टॉस का बॉक्स या कक्षामध्ये आपण लगेचच यायचंय। चार बॉल दोन धावांची गरज, पहा मॅच होते कुठे, अगदी असं वाटलं होतं की सहजासहजी ही मॅच सोडली जाणार नाहीये केसीसी अहिर संघाच्या माध्यमातून, परंतु एकच हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये वाळणे संघासाठी धावून आला। अगदी जर आपण म्हणलं जातं ना असं की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, फक्त जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो, नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते। इथं मात्र जर आपण पाहिलं तर वेळ कोणाची बदलले, नशीब कोणाचं बदलणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। येणारे बॉल आहेत चार, धावा बनवायचे आहेत फक्त दोन, अगदी क्लोज क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, अगदी धाव बचाव क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलंय, परंतु चार बॉलमध्ये दोन धावांची गरज आहे। अरुण मात्र मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहिर देखील आहे, सकाळपासून चांगली खेळी केली। लोअर फुलटॉसचा बॉल दिशा दिल्या, क्षेत्ररक्षक कोणताही नसेल, टप्पा पडल्यानंतर चेंडू पाठीमागच्या दिशेला बाउंड्री लाईन ओलांडतोय, या चेंडूवरती मिळतील ए संघाने मिळवलंय। अगदी गोगवे 11 संघासमोर दोन हात करतील, फायनलची मॅच खेळवली जाईल, एका बाजूला वाळणे अय तर दुसऱ्या बाजूला गोगवे 11 अशी मॅच नक्कीच केली जाईल। परंतु कौतुक असं आहे ना, तुमच्या संघर्षाला सलाम असेल टीम केसीसी अहिर संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला संघर्ष तुम्ही मैदानाच्या आतमध्ये केलात, परंतु तुमचा इथे प्रवास संपला, पुढील फेरीमध्ये दाखल झालाय टीम वाळणे अ संघ, टॉस केला जाईल। चला वाळणे ए संघाचा कॅप्टन आणि गोगवे 11 संघाचा कॅप्टन, टॉस का बॉक्सच्या कक्षामध्ये यायचा आहे।